असे तीन प्रश्न तिघांना 14 वर्षाच्या या वनवासामध्ये विचारलेले आहेत. आता इथे प्रश्न निर्माण होतो, प्रभू भारद्वाजींनाच का प्रश्न विचारतात, रस्ता का विचारतात, काय कारण? त्याचं कारण असं सांगितलेलं आहे की भारद्वाजी जिथे राहतात ते प्रयाग क्षेत्र आहे, आणि प्रयाग क्षेत्र म्हटल्यानंतर तिथे त्रिवेणी संगम आहे, तिथे गंगा आहे, तिथे यमुना आहे आणि सरस्वती आहे. आध्यात्मिक तत्वज्ञानाच्या दृष्टीने गंगा म्हणजे भक्ती आहे, यमुना म्हणजे कर्म आहे आणि सरस्वती म्हणजे ज्ञान आहे. जिथे भक्ती कर्म ज्ञान तिन्हींचा संगम आहे अशा ठिकाणी जो साधू ज्या साधूचा हातखंड आहे अशा साधूला साधकाने रस्ता विचारावा. आणि भारतवाची या त्रिवेणी संगमावर राहतात, भारतवाची वैदिक आहे, रस्ता दाखवण्याकरता योग्य आहे म्हणून आमचे प्रभू भारद्वाजींना रस्ता विचारतात. रस्ता विचारल्याबरोबर भारद्वाजीने आपल्या शिष्याला आवाज दिला, काही शिष्य धावत आले. भारद्वाजीने फक्त 4 शिष्यांना जाण्याची परवानगी दिली. बरं, 4 शिष्यांनाच का जाण्याची परवानगी दिली? त्याचं कारण असं आहे, हे 4 वेद आहे आणि भारद्वाजी वैदिक आहे. मग 4 शिष्य आणि गुहकजी पुढे चालतात, प्रभू त्यांच्या पाठोपाठ चाललेले आहेत. बराच वेळ हा मार्गक्रमण केल्यानंतर प्रभूने गुहकाला आणि या 4 शिष्याला सांगितलं, तुम्ही आता परतीचा प्रवास करा, तुम्ही पाठीमागे फिरा. आता पुढे प्रभू चालतात, मागे लक्ष्मणजी आहेत, सीतामाता आहे, पुढे श्री राम प्रभू चालतायत, मध्ये सीतामाई चालते आहे, मागे लक्ष्मण दादा चालतायत. रामप्रभूंच्या पायावर म्हणजे पाऊल फुलावर पाय पडू नये म्हणून सीतामाता दोन्ही पायांच्या मध्ये पाय टाकते. बरे, या दोघांच्या पाऊल फुलावर पाय पडू नये म्हणून आमचे लक्ष्मण दादा कधी डावीकडे चालतात तर कधी उजवीकडे चालतात. त्याचं कारण असं, राम ब्रह्म आहे, सीतामैया माया आहे आणि लक्ष्मणजी जीव आहे. आणि ब्रह्माकडे जाण्याकरता मायेला बाजूला करण्याकरता जीव असमर्थ आहे. असमर्थ असणारा जीव हा ब्रह्माला मायेला बाजूला करू शकत नाहीये. आपण सगळेजण जीव आहोत, आपण ब्रह्माला मायेला बाजूला करण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही आहे. आपण काय करायचं? तर महाराज म्हणतात, आपण ब्रह्मालाही बाजूला करायला जायचं नाही आणि माया हिलाही बाजूला करायला जायचं नाही. आपण जीव आहोत ना, आपण स्वतःहून बाजूला व्हायचं. मग लक्ष्मणदादांनी केलं काय? श्री रामप्रभूंना पण बाजूला व्हा असं म्हटलं नाही आणि आमच्या सीतामैयाला पण बाजूला व्हा असं म्हटलं नाही, ते स्वतः बाजूला झाले. जीवाने देवाला बाजूला करण्यापेक्षा स्वतः बाजूला होणं याच्यातच जीवाचं कल्याण आहे. आणि मग लक्ष्मणजी बाजूला होतात, पुढे रस्ता विचारून झाल्यानंतर भारद्वाजीने प्रभूला सांगितलेलं आहे की आता तुम्ही पुढचा प्रवास करावा. प्रभू त्या ठिकाणी भारद्वाजींना रस्ता विचारून पुढे प्रवास करत असताना तुलसीदासजी महाराज वर्णन करतात, राम स प्रेम कहियो मुनि पाही, साथ कही हम कोई मत जाई, मुनि मन बिहसी राम सहज सुगम सकल मग तुम कहि रही. तुलसीदासजी महाराज म्हणतात, तिथून प्रभू प्रस्थान करतायत. आता
श्री राम प्रभू अशा आश्रमापर्यंत आलेले आहेत की ज्या आश्रमामध्ये पशु पक्षी आपला वैभाव विसरलेले आहेत, जिथे वाघाच्या अंगावर काय मान टाकून राहते आहे, मोराच्या पायामध्ये सर्प झुळतात नसतात, सापाच्या फणाच्या सावलीमध्ये उंदीर विश्रांती घेतो आहे, अशा महर्षी वाल्मिकजींच्या आश्रमामध्ये या ठिकाणी राघवजी येत आहेत. आल्याबरोबर राघवजींना विचारलं महर्षी वाल्मिकजीने, राघव येण्याचं कारण काय? चार कारण सांगितली महाराज. माता का हित, पिता का वचन, भरत का शासन आणि संतो का आशीर्वाद. चार कारण सांगितली प्रभूने. आता प्रभू वाल्मिकजींना विचारतात, बाबा मला राहण्याचं ठिकाण सांगा, 14 वर्ष मला वनवासात राहायचं आहे. वाल्मिकजीने अत्यंत गोड कारण सांगितले. पहिलं कारण सांगितलं, राघवा ज्यांचे कान जन्मभर तुझी कथा श्रवण करतात पण त्यांच्या कानांना अजूनपर्यंत तृप्ती प्राप्त झालेली नाहीये, अशा ठिकाणी तू वास्तव्याला राहा. दुसरं कारण सांगितलं, दुसरं ठिकाण सांगितलं, राघवा ज्यांना सार काय असार काय याच ज्ञान आहे, तुझ्या सार नावाचा आपल्या जिभेवर सतत जे चिंतन करतात ना राघवा, तू त्यांच्या ठिकाणी वास कर. तिसरं ठिकाण सांगितलं, ज्यांचे नेत्र चातकाप्रमाणे आहेत ना राघवा, तू त्यांच्या ठिकाणी वास्तव्याला राहा. आणि चौथं ठिकाण सांगितलं, राघवा जे तुला अन्न दाखवल्याशिवाय खात नाहीये, सतत तुझं नामस्मरण करतात, ज्यांच्या अंतःकरणामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सरी विकार नाहीत ना राघवा, तू त्यांच्या अंतःकरणामध्ये विराजमान हो. लौकिक दृष्ट्या शेवटचं ठिकाण सांगितलं, राघवा इथून पुढे गेल्यानंतर चित्रकूट नावाचा पर्वत लागेल, त्या चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी मंदाकिनी नावाची नदी आहे, त्या नदीच्या काठावर तू वास्तव्याला राहा, असं त्या ठिकाणी वाल्मिकजी सांगतायत. तुलसीदासजी महाराज वाल्मिकजींच्या आश्रमाचं वर्णन करतात, देखत बन सर सैर स्वाय वाल्मीकि आश्रम प्रभु आय, रामदिक मुनि वासु सुहान सुंदर देवी कनु सुपान. आश्रमाचं गोड वर्णन केलेलं आहे तुलसीदासजीने. प्रभू वाल्मिकजींना नमस्कार करून आता पुढे निघालेले आहेत. चित्रकूट पर्वतावर प्रभूचं आगमन झालेलं आहे. मंदाकिनी नावाच्या नदीच्या पायथ्याशी काठावर प्रभू विश्रांतीला आहेत. संध्याकाळचा मुक्काम प्रभूचा त्या ठिकाणी आहे. प्रभू आले हे कळालं आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ऋषीमुनी होते आणि त्याच्यामध्ये भिल्ल लोक होते. तिघांशी 3 प्रकारचा व्यवहार केला प्रभूने. देवता आले त्यांना वंदन केलं, ऋषीमुनी आले त्यांना लोटांगण घातलं आणि भिल्ल आले त्यांना आलिंगन दिलं. 3 प्रकारचा व्यवहार केलेला आहे. त्याचं कारण आहे, देवतांना वंदन का, ऋषींना लोटांगण का आणि भिल्लांना आलिंगन का? पहिलं कारण असं आहे की भगवंताला माहिती होत रावणाला मारायचं आहे म्हणून हे आता माझ्या दर्शनाला आलेले आहेत. हे एवढे स्वार्थी आहेत की रावणाला मारून झाल्यानंतर माझं अभिनंदन करायला सुद्धा येणार नाही, एवढे स्वार्थी आहेत.
म्हणून त्यांना दुरून वंदन केलेलं आहे. नंबर दोन, ऋषी मुनींना लोटांगण का? त्याच कारण असं आहे, भगवंतांनी सांगितलं ऋषी मुनी हे पूजनीय आहे. शास्त्र सांगतंय पूजनीय मंडळीला लोटांगण घातलं पाहिजे, जांभून नमस्कार नाही करायचं, त्यांना लोटांगण घातलं पाहिजे, त्यांच्या चरणावर लोटांगण घातलं पाहिजे, आपलं मस्तक त्यांच्या चरणावर लावलं पाहिजे, ते पूजनीय आहे. मित्राला लांबून नमस्कार कराल तुम्ही, ठीक आहे. एखादा तुमच्याकडे पैसे मागायला आलेला आहे, त्याला लांबून नमस्कार करता, ठीक आहे. पण ज्या वेळेला आपले गुरुवर्य महाराज आपल्या घरी येतील ना, त्यावेळेला त्यांना लांबून नमस्कार करू नका, तर त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हा. श्री संतांचे माता चरणावर, ऋषी मुनींच्या चरणावर लोटंगण घालावं. त्याच्यानंतर भिल्लांच्या जीवनामध्ये भगवंताचा असा संबंध होता, त्या भिल्लांना कडकडून आलिंगन दिलं भगवंतांनी. का आलिंगन दिलं? तर ज्याचं अंतकरण शुद्ध आहे ना, प्रभू त्याला आलिंगन देत असतो. भिल्लांचं अंतकरण शुद्ध आहे, पवित्र आहे, म्हणून प्रभू आलिंगन देतात. खर तर 8-8 दिवस जे भिल्ल आंघोळ करत नाही आहे, त्यांचे कपडे स्वच्छ नाही आहेत, पण परमात्मा कपडे स्वच्छ पाहत नाही आहे, परमात्मा अंतःकरण स्वच्छ पाहत. आणि स्वच्छ अंतःकरणात परमात्मा विराजमान होतो आहे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात, जयाची चोकटी मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया निजल्या ते उपाशी वैराग्य का. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अंतःकरण पवित्र असेल तर परमात्मा त्या ठिकाणी विराजमान होतो आहे. म्हणून देवाला बाह्य क्रिया जी आहे ना, ती बाह्य क्रिया समर्पित करण्यापेक्षा देवाला अंतरंग जो आहे तो समर्पित करा. ते भिल्ल बाहेरून कसे आहेत याचा परमात्मा विचार करत नाही. अंतरीची Oh, yeah.
अंतरीची घेतो गुढी पाहे जोडी भावाची. परमात्मा तुझं अंतकरण किती शुद्ध आहे याची काय घेतोय, गोडी घेतोय. म्हणून बाह्य क्रिया ही भगवंता पुढे चालत नाहीये, भगवंताला अंतरंग पाहिजे. अंतरंग जर पवित्र असेल तर परमात्मा त्याचा स्वीकार करतोय. पिल्लाला परमात्मा आलिंगन देतोय, त्याचं कारण अंतकरण शुद्ध आहे. पिल्लांचं आणि प्रभूचं एवढं प्रेम होतं म्हणायच. पिल्ल जर कंदमुळे खायला गेली ना, तर एखादं कंदमुळ जर गोड लागलं तर ते गोड लागलेलं कंदमुळ अर्ध खाऊन अर्ध प्रभूकडे आणायचे. पण प्रभूच्या समोर ज्या वेळेला ते पिल्ल अर्धे कंदमुळे घेऊन यायचे ना, त्यावेळेला स्वतः प्रभू त्यांच्या हातून हिसकावून घ्यायचे. एवढं प्रेम होत त्या पिल्लांबद्दल. तद्वत ज्याचं ज्याचं अंतःकरण पवित्र आहे, प्रभू त्याच्याबद्दल तेवढीच प्रीती आपल्या अंतःकरणामध्ये ठेवतात. म्हणून परमार्थ करत असणाऱ्या साधकाने पहिल्यांदा आपलं अंतःकरण पवित्र करा, शुद्ध करा. आता लक्ष्मणजी कंदमुळे आणायला अरण्यात गेलेले आहेत. एका वृक्षाच्या बाजूला श्री राम प्रभू आणि सीता मैया बसलेले आहेत. असं म्हणतात कधी कधीतरी पती पत्नीने एकत्र बसावं, एकामेकाला आपलं सुख दुःख सांगावं. त्याच्याकरता पती पत्नीचा संबंध चांगला असावा, आणि तो संबंध जर चांगला ठेवावा वाटत असेल तर त्या पती पत्नीने रामकथा श्रवण करावी. संसाराच्या प्रांतामध्ये संसाराचं चिंतन करून माणसाची मनस्थिती चांगली राहत नाही. घरामध्ये फार जर आरडाओरड असेल तर तुम्ही कितीही शांत असाल, तुमच्या शांतीचा भंग झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात ज्या पद्धतीने तुम्ही संग करत आहात ना, त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या जीवनात त्याचा परिणाम भोगावा लागतोय. शांतता ही प्रपंचात नाही, शांतता ही परमार्थात आहे. दोघे जण वटवृक्षाच्या बाजूला बसलेले आहेत. एकांतामध्ये दोघा एकामेकाशी बोलतायत. आणि त्यावेळेला एका त्या वटवृक्षाला एक वेळ लागलेली होती. वेळ सीता मैया बोलते, प्रभू ती वेळ किती भाग्यवान आहे कि वटवृक्ष तिला प्राप्त झालं. आता ती तिचं बोलून झाल्यानंतर इकडनं प्रभू बोलतात, अगं सीते तो वटवृक्ष किती भाग्यवान आहे त्याला ती वेळ मिळाली. संसारामध्ये पती पत्नीचं उत्तर सारखं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पती एका बाजूने बोलतो तर पती पत्नी दुसऱ्या बाजूने बोलते आहे. बघा तुम्ही कधी पण अनुभव घ्या, पतीला पटलं तर पत्नीला पटत नाही, पत्नीला पटलं तर पतीला पटत नाही. असा आपल्याला त्या ठिकाणी वियोग पाहायला मिळतोय. दोघांचा वाद झाला महाराज. संसारामध्ये प्रश्न एक आहे आणि उत्तर जर भिन्न भिन्न असतील तर त्याच्यामध्ये वाद तयार होतो. दोघांचा वाद झालेला आहे. तेवढ्या कंदमुळे घेऊन लक्ष्मणजी आलेले आहेत. आता लक्ष्मणजींना श्री राम प्रभू विचारतायत, लक्ष्मणा आता आमचा दोघांचा वाद आहे, तुला मिटवावा लागेल. लक्ष्मण दादानी तर पहिल्यांदा सांगितलं आम्ही नवरा बायकोच्या भांडणात पडत नाही. आणि खरंच जो चांगला असेल, संस्कारित असेल, ज्याला काहीतरी कळतंय, त्यांनी पती पत्नीच्या भांडणात कधीच पडू नये. सकाळी जर वाद झाला ना तर दुपारी ते एकत्र होतात आणि मध्ये बोलणारा मनुष्य विरोधी बनला जातो.
म्हणून शहाड्या माणसांनी त्याच्या डोकं पुसण्याचं काम करायचं नाही. आणि एक सांगू तुम्हाला, पुण्यामध्येच पुण्यामध्ये पती पत्नीच्या मध्ये जर असं वियोग होईल असं विधान वापरण्याचा प्रयत्न करू नये. लक्ष्मणजी बोलतायत, प्रभू प्रश्न तुम्ही छान विचारलेला आहे पण उत्तर काय देऊ हा मोठा प्रश्न आहे. पण लक्ष्मणजी हुशार होते म्हणत लक्ष्मणजी उत्तर देतात, प्रभू माझ्या दृष्टीने वृक्षही भाग्यवान नाही आहे आणि वेळ सुद्धा भाग्यवान नाही आहे. वृक्षाच्या वेळीच्या खाली जो सावली घेतो ना तो लक्ष्मण जीव भाग्यवान आहे. म्हणजे श्री राम प्रभू वटवृक्ष आहे, सीतामैया वेळ आहे आणि त्या दोघांच्या सावळीमध्ये जो लक्ष्मण आहे ना तो भाग्यवान आहे. किती समर्पक उत्तर दिलं. रामायणामध्ये काही एवढे बारकावे आहेत, किती अभ्यास केल्याने श्रवण केल्याने आपल्या लक्षात येत आहे. खर तर रामायण प्रपंचात कसं राहावं हे शिकवत आहे. आता ऐका, इथे तुलसीदासजी महाराज कथा बदल करतात. चार शिष्य जे आहेत ना ते आता गोकाच्या समवेत भारद्वाजींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. चार शिष्यांना भारद्वाजीच्या आश्रमामध्ये गोकजी सोडतात आणि पुढे प्रवास करतात. तर त्यांना पुढे आश्चर्य पाहायला मिळालं. तीन दिवसापूर्वी ज्या केवटाला गोकाने पाहिलं होत तो केवट त्या नावेमध्ये बसून राहिलेला होता. तीन दिवस तीन रात्र झालेली होती. गुहकाने पाहिलं बरोबर आश्चर्य वाटलं. ते केवटाला विचारलं, केवटा अरे आम्हाला जाऊन तीन दिवस झाले, तीन रात्र झालेली आहे, तू अजून तसाच बसलं नाहीस. केवट ढसा ढसा रडायला लागला. महाराज सांगितलं, गुहका तुम्ही भाग्यवान आहेत रे, भाग्यवान आहेत, तुम्हाला प्रभू सोबत जायला मिळालं. पण गुहकाने सांगितलं, मला सुद्धा प्रभूने आता परत पाठवलेला आहे. पण तुम्ही का रडता असा प्रश्न केला महाराज. केवटाने एवढं छान उत्तर दिलं महाराज, उत्तर घरी घेऊन जाण्यासारखं आहे. केवटाने सांगितलं, गुहका अरे या पाप्याने आयुष्यभर कधी देवाचं भजन केलं नाही आहे, देवाचं चिंतन केलं नाही आहे, तरी सुद्धा तो जगाचा मालक माझ्या नावेमध्ये येऊन बसला म्हणून मी रडतो आहे. भजन न करता त्यांनी मला भेट दिली. गोकाने सांगितलं, आता असं करा, आम्हाला पहिलं किनारा घेऊन चला. गोहची नावेमध्ये बसलेले आहे. केवटाने गोहजीना पहिलं किनाराला नेलेला आहे. पहिलं किनाराला उतरल्या बरोबर केवटाने आवाज दिला, वाचवा, आरडाओरडा केला. काही लोक धावत आले, दहा वीस नावाडी सुद्धा तिथं आले. केवटाला विचारतायत काय झालं. म्हणे आता असं करा, माझी नाव जी आहे ना ती पाण्याच्या बाहेर काढा. नावेला पाण्याच्या बाहेर काढली, स्वतःही आंघोळ केली. केवटाने आपल्या नावेला सुद्धा स्वच्छ धुतले, नावेची पूजा केली, पाच प्रदक्षिणा मारल्या महाराज त्या नावेला. हे गोक आणि पाहिलं, गोक विचारताय केवटा तू नावेला स्नान घातलं, नावेला प्रदक्षिणा घातल्या, नावेची पूजा केली आणि नावेला काटावर आणून दोर तू झाडाला बांधलास का बर असं. त्यावेळेला केवटजीने डोळ्यातून अश्रू काढून उत्तर दिलं त्या गुहकाला, गुहका अरे हा भजन न करणारा केवट नावेच्या साह्याने याला प्रभूची प्राप्ती झाली रे. हे नाव नाही
परमात्मा प्राप्तीचं माझं साधन आहे, म्हणून मी तिची पूजा करतो। मग आता तू नाव बाहेर काढली, धुतली, प्रदक्षिणा घातली, मग आता नाव चालवणार नाही का? एवढं उत्तर दिलं। अरे ज्या नावेला जगाच्या बापाचा पाय लागलेला आहे, त्या नावेला आता मी प्रपंचातल्या माणसाचा पाय लागू देणार नाही। जी नाव जगाच्या मालकाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे, मग आता प्रपंचातल्या माणसाच्या चरणाचा स्पर्श तिला होऊन अपवित्र मी करणार नाही, म्हणून मी तिची पूजा करतो। आणि सांगितलं गोदा एक दोन वर्ष नाही, तब्बल 14 वर्ष मी या नावेची पूजा करणार आहे। ही माझी माता आहे, या मातेमुळे मला जगाच्या मालकाचं दर्शन झालेलं आहे। 14 वर्ष मी या ठिकाणी पूजा करेन। त्यांनी सांगितलं मुलाबाळांचं कसं काय, भीक मागून खाईन पण नाव चालवणार नाही। 14 वर्ष माझे प्रभू येतील ना, त्यांना मी नावेत बसवेन आणि पहिलं तीराला घेऊन जाईल। असं ऐकल्या बरोबर कुहक आणि केवटाच्या भक्तीला नमस्कार केला आणि कुहकजी आपल्या गावाकडे निघालेले आहे। शृंगवेर कडे निघालेली आहे। पुढे आल्यानंतर गावामध्ये प्रवेश केला, गावाच्या चौकात जगाच्या मालकाचा रथ उभा आहे, रथाला घोडे तसेच झोपलेले आहे। रथाचा मालक सुमंत रथाच्या एका चाकाला डोकं लावून ढसा ढसा रडतो आहे। हे दृश्य ज्या वेळेला माझ्या गोकांनी पाहिलं ना, गोकांनी जाऊन सुमंतजीना हलवलं, बाबा उठवल्या बरोबर गोकाला पाहिल्या बरोबर सुमंतजी गोकाच्या पायावर लोटांगण घालतात। तेवढ्यात गोकजी मागे झाले, बाबा असं करू नका, तुम्ही मोठे आहात, लहानपणी माझा प्रभू तुमच्या अंगात खांद्यावर खेळलेला आहे, बाबा तुम्ही श्रेष्ठ आहात, माझ्या पाया पडू नका, मी तेवढा अधिकारी नाहीये। गुहक सुमंतजीकडे पाहतो, सुमंतजी ढसा ढसा रडतात। प्रभू गेल्यापासून गोडेही तसेच आहे आणि सुमंतजीही त्या रथाच्या चाकावर आपलं डोकं ठेवून रडताय। पाणी सुद्धा ग्रहण केलं नाही महाराज, प्रभूने अयोध्या सोडल्यानंतर 3 दिवस पाणी ग्रहण केलं नव्हतं। अयोध्येतली माणसं 6 दिवस प्रभूची वाट पाहत राहिले होते, झोपले नाही, खाल्लं नाही, बोलत नव्हती कोणाशी। प्रभूच्या वियोगाचा खूप झटका त्या मंडळीला बसलेला होता, दुःखी झाली होती महाराज। सुमंतजींना विचारलं, गोवकाने का गेले नाही तुम्ही बाबा परत? सुमंतजी ढसा ढसा रडून बोलतात, गोका अरे प्रभू नसेल तर त्या रथाला चालवायला दुःख होत रे, हा रिकामा रथ जर मी अयोध्येमध्ये घेऊन गेलो ना तर अयोध्यातली जनता मला विचारेल आमचा मालक कुठं आहे, काय देऊ त्या अयोध्येतल्या जनतेला उत्तर रे? सुमित्रा माता विचारे माझा राम कुठे आहे, काय उत्तर? कौसल्या माता विचारेल माझं बाळ कुठे आहे, काय उत्तर देऊ रे? मूर्छित पडलेले दशरथजी विचारतील, तिघांपैकी एक
एकाला तरी अंमत आले काय उत्तर दे कसा राहून आई त्या वेळेला सुमंतची जायदा पाहत नाहीये त्याचं वर्णन तुळशीदासजी महाराजांनी केलेलं आहे वचनून आन हृदय पचिताई अवग काई मैत्रे नवग जाई राम रहित रंग दिखिए जोई सकुची मोई पिलू नसूरी तुलसीदासजी महाराज म्हणताय तयार नाहीये पण आता गुहकांनी विनंती केली बाबा मी तुम्हाला उपदेश करण्या एवढा अधिकार नाहीये पण माझं ऐकलं तर बरं होईल बाबा या 50 झोपड्यांचं गाव माझं आहे मी त्यांचा पालन करताय मी त्यांचा मालक आहे बाबा यांची जबाबदारी माझ्यावर आहे ना मला यावं लागलं या ठिकाणी बाबा तुम्ही बोलता आहात ना सुमित्रा माता एकटी आहे कौसल्या माता एकटी आहे दशरथजी मूर्छित पडलेले आहेत अयोध्या दुःखी झालेली आहे बाबा आता तुमच्या आधाराची त्यांना गरज आहे गरज आहे मी पाया पडून सांगतो बाबा तुम्हाला तुम्ही रद घेऊन जा हे सगळं ऐकल्यानंतर सुमंतजी रथावर बसलेले आहे डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे बैल पुढे चालायला घोडे पुढे चालायला तयार नाहीये त्यावेळेला त्या बिलाने त्या घोड्यांना शाबूक मारला आमच्या सुमंतजीचे डोळे उघडले सुमंतजीने सांगितलं मारू नका वाटलं तरी या पाप्याला मारा पण माझ्या भगवंताला प्रिय असणाऱ्या घोड्यांना मारू नका प्रभू गेल्यापासून या घोड्याने चारा सुद्धा खाल्ला नाही पाणी सुद्धा प्याले नाहीत विचार करण्यासारखी गोष्ट आहे मुके प्राणी जर भगवंताच्या जाण्याने एवढी दुःखी झाली असती तर माणसांना अयोध्येतले किती दुःख झालं असत सांगितलं मारू नका मग पुढे घोड्यांना आज्ञा केली घोडे चालायला लागले संध्याकाळची वेळ होती दशरथजी मूर्छित पडलेले आहेत कौसल्या माता उंबरठ्यावर वाट पाहते आहे सुमित्रा माता वाट पाहते आहे अयोध्येतली मंडळी दारादारात बसलेली आहे 6 दिवसापूर्वी जगाच्या मालकाला सिंहासनावर बसवायचं होतं तर सगळ्या अयोध्यावासियांनी दाराला तोरण बांधली होती पताका लावल्या होत्या रांगोळ्या काढल्या होत्या अयोध्या नगरी ही सुशोभित केलेली होती माझे प्रभू सिंहासनावर बसणार आहे का तर अयोध्यावासियांचं प्रेम माझ्या प्रभूवर होत आणि प्रेमाच्या माणसाला सिंहासनावर बसवायचं आहे सगळ्यांना आनंद झालेला होता सुमंतजी अयोध्येच्या सीमेवर आलेले आहेत पण संध्याकाळची वेळ होती दिवसा कसं जायचं प्रत्येक जण विचारे म्हणून त्या सीमेवर सुमंतजी थांबले आणि पुढे बरोबर 12 वाजून दिले आणि 12 वाजता सुमंतजीने रथ अयोध्येमध्ये प्रवेश करतो आहे सुमंतजींचा रथ अयोध्येमध्ये आला कोळ्यांच्या पावलांचा आवाज आला अयोध्येतली मंडळी रथाची वाट पाहत बसलेली होती त्यांना माहिती होतं आशा होती आमचा मालक आम्हाला घ्यायला आम्हाला पाहायला आम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाहीये माहिती होत नाही आणि त्यावेळेला प्रत्येक जण दारात येऊन उभा राहिलेला आहे सगळ्यांचे कपडे असे मळकटलेले आहेत प्रभू अयोध्या सोडून गेल्यापासून अयोध्या वासियांनी कपडे सुद्धा बदलले नव्हते महाराज
श्रृंगार केलेला नव्हता, डोक्याला गंध लावलेला नव्हता, पटका डोक्याला बांधलेला नव्हता, सहा दिवस कोणीही अन्न सेवन केलेलं नव्हतं, सगळ्यांचे चेहरे असे व्याकुळ झालेले होते. एखाद्या लहान लेकाची माय परगावी जावी, त्या लेकराला आईशिवाय राहता येत नाहीये, तो लहान आहे ना, आईला थोडा जर उशीर झाला तरी आईला, तर त्या मुलाचा चेहरा पडला जातो, त्याची नजर आईच्या वाटेवर लागली जाते ना. तशी या अयोध्येतल्या लोकांची नजर प्रभूच्या वाटेवर लागलेली होती, आशा होती त्यांना या तिघांपैकी एक तर येईल आणि आम्हाला दर्शन देईल. रात्री 12 वाजता सुमंतजीने रथ अयोध्येमध्ये प्रवेश केलेला आहे. सुमंतजी महाराज ढसा ढसा रडताय, रथाला पडदे लावले होते, पडदे. त्या क्षणाला अयोध्येतली पोरं रथावर धावली आणि असे पडदे बाजूला करायला लागले. काही वयोवृद्ध माणसांनी त्यांना अडवलं आणि पडदे बाजूला करू नका, का जर रथात जर कोणी नसलं तर आमच्या आशेचा भंग होईल, पडदे तसेच राहू द्या. आमची आशा अशी आहे की आमचा मालक रथामध्ये बसून आलेला आहे. अयोध्या रडते महाराज रथाकडे पाहून, घोड्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहत आहे. सगळीजण रथाच्या मागे धावत आहेत. सुमित्रा माता पुढे आल्या, सांगितलं सुमन नमस्कार केला आणि विचारलं सुमंता, सुमंतजी कोणाला सोबत घेऊन आलात तुम्ही? माझा राम आला का? माझा लक्ष्मण आला का? माझी सुनबाई सीता आली का? सुमंतजीने ढसा ढसा रडावत सुमित्रा मातेला उत्तर मिळालं, या तिघांपैकी एकही आला नाही. मग आता पुढे कौसल्या माता धावत आलेल्या. कौसल्या मातेने एक हात घोड्यावर ठेवलेला आहे, घोड्यावरच्या त्या हाताला फिरवते आहे. ते घोडे सांगताय, मैया या तिघांपैकी एकही आलेला नाहीये, घोडे रडतायत महाराज. कौसल्या मातेला कळालं ज्यार्थी घोडे रडतात त्यार्थी प्रभू आलेले नाही. त्यावेळेला कौसल्या मातेने त्या सूर्य नारायणाला विनंती केली, हे सूर्य नारायणा, हे दिनकरा, माझ्या राघवाला एवढा प्रकाशापासून वाचवले, नमस्कार केला सूर्यदेवाला. धरणी मातेला सांगितलं, हे धरणी माते तू माझी बहीण आहे, माझ्या राघवाचा सांभाळ कर, माझी सून आहे, कोमळ आहे, प्रेमळ आहे, तिला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ देऊ नको. आणि जो आंबरडा फोडला ना महाराज, जमिनीवर लोटांगण घातलं आमच्या कौसल्या माते, रामप्रभूंच्या नावाने कौसल्या माता रडायला लागल्या. कौसल्या माता रडतायत हे पाहिल्यानंतर अयोध्या रडायला लागली महाराज. आज कौसल्या मातेच्या पुढे जगाचा मालक नाहीये, तो लेकरू आहे. आणि मुलाला जेवढं बाळ जवळच, आईला जेवढं बाळ जवळच आहे ना, तेवढं दुसरं कोणी नसत. ते बाळ कसंही असू द्या, आईला प्रिय आहे. ढसा ढसा रडताना पाहिलं, सुमंतजीने मान खाली घातली. ऐका, आता पुढे रथ महाद्वारापर्यंत पोहोचले आहे. महालामध्ये दशरथची मूर्ची दोन पडलेली आहे,
दशरथजींना कळालं सुमंताजी रथ घेऊन आलेले आहेत तसे धावत आले हो। एखादा भुकेला मनुष्य अन्न पाहिल्यावर जसा धावून येतो ना तसे दशरथजी धावत आले। माझा राम कुठे आहे, माझी सीता कुठे आहे, माझा लक्ष्मण कुठे आहे? राम प्रभूंच प्रेम दशरथांवर होत आणि दशरथांचं प्रेम हे राम प्रभूंवर होत। सुमंतजीला विचारलं, सुमंता कुठे आहे, माझा राम कुठे आहे? सुमंताने डसा डसा रडून सांगव, मालक सरकार 14 वर्ष तिघांपैकी एकही कोणी येणार नाही ना। हे ऐकल्याबरोबर दशरथजीने अंबरटा फोडला, दशरथजी खाली पडलेले आहे। खाली पडलेले असताना कौसल्या मातेला बरोबर बोलवलं, समोर बोलवलं आणि सांगितलं, कौसल्या मी आता जाणार आहे, जाता जाता तुला सांगून जातो, मी मेल्यानंतर या कैकईला माझ्या प्रेताला सुद्धा हात लावू देऊ नकोस। दशरथजी बोलतायत, कौसल्या ते काय आहे? कौसल्या माता सांगताय, धनी ती भिंत आहे, अगं त्या भिंतीवर चित्र आहे। कौसल्या माता म्हणतो, कसला चित्र आहे? अगं त्या आंधळ्या मायबापाचं चित्र त्या भिंतीवर मला दिसत आहे, श्रावण बाळाचं चित्र त्या भिंतीवर दिसत आहे, अग्नीमध्ये ते तिघे जळतायत मला दिसतायत, तिकडनं ते मला हसतायत, ते श्रावणाचे मायबाप बोलतायत, आम्हाला जसं आमच्या मुलापासून तू वेगळं केलं, आमच्या मुलाला आमच्या मरता वेळेला जसं पाणी पाजू दिलं नाही ना रे दशरथा, लक्षात ठेव तुझ्या ही अंतकाळाला तुझ्या 4 पोरांपैकी एकही पोरग तुला पाणी पाजायला नसणार आहे। हे बोलतायत ते आंधळे मायबाप मला आणि दशरथी रडताय। कौसल्या माता डसा डसा रडते, अयोध्या रडते महाराज, बापाचं मनावर प्रेम किती असत ना, त्याच्याकरता रामायण श्रवण केलं पाहिजे। त्याच्यापेक्षा दुसरा मोठा दाखला कोणता आहे? मुलाच्या विरहाने 6 वेळा आमच्या दशरथजीने मुलाचं नाव घेत राम 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 आणि प्राण त्यागला। हरे राम हरे राम